नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय सराव संच 3.3 इयत्ता 10वी गणित भाग 1 तिसरं प्रकरण ज्याचं नाव आहे अंकगणिती श्रेणी आणि यामधला सराव संच 3.3 आज आपण पाहणार आहोत। पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राइब केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। हे बघा मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण सराव संच 3.1 3.2 वर चर्चा केले आणि पहिलं आणि दुसरं प्रकरण यावर सुद्धा चर्चा केले। अगोदरच्या जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून अगोदरच्या सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय। त्याचप्रमाणे आज जो भाग आपण शिकतोय याच्या जर तुम्हाला नोट्स हवे असतील सराव संच 3.3 त्याचबरोबर या प्रकरणाच्या सगळ्या नोट्स हव्या असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दुसरी लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोट्ससुद्धा डाउनलोड करू शकता। ओके, बघा या ठिकाणी मित्रांनो, पहिलं गणित आपल्याकडे आहे सराव संच 3.3 मधलं। एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 6 व सामान्य फरक 3 आहे तर S27 काढा। आता ही ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात हा प्रश्न दिलाय, मी फक्त प्रश्न लिहिलाय, डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो, तुम्ही ती ऍक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे कम्प्लीट करू शकताय। बघा एकदम साधा सोपा प्रश्न आहे, पहिला प्रश्न याचं उत्तर मी इथं लिहितो। अंकगणिती श्रेणीचे पहिले पद म्हणजे ज्याला आपण ए म्हणतो ते आपल्याला दिले 6, बरं का। त्यानंतर सामान्य फरक ज्याला आपण डी म्हणतो तो दिलाय 3 आणि यावरून आपल्याला काय काढायला सांगितलं बाबा, S27 आपल्याला काढायचं आहे। S27 काढा, एकदम सिंपल आहे। यासाठी आपण काय करायचं, S27 काढण्यासाठी यांचं सूत्र वापरायचं। S म्हणजे बेरीज, S27 याचा अर्थ की या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 27 पदांची बेरीज, पहिल्या 27 संख्यांची बेरीज। ओके, मग आता आपण यांचं सूत्र वापरू, लक्षात घ्या, हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे। SN=N^2 (n+1)d (d). हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे, सूत्र जर पाठ नसेल तर काम कठीण आहे, फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट। आता मला काढायचं S27, मग मी काय करणार, SN च्या ऐवजी S27 लिहिणार। जिथं जिथं एन तिथं तिथं 27, या एनच्या जागेवर 27 लिहिले भागिले 2 आपल्या जागेवर आणि कंसात 2 × A ची किंमत 6 आहे अधिक एन ची किंमत इथं 27 आहे म्हणून 27 + 1 आपल्या जागेवर गुणिले डी ची किंमत मी लिहिली 3, बरं का। आता 27 काय 2 पूर्ण भाग जात नाही, जात नसेल तर नाही बळजबरीने लावायचा, नाही तर अयो 25 बाबा काय तुमचं काय काय 23.5 वगैरे करत नका बसू, हां 27/2 लिहा, नंतर करू कॅल्क्युलेशन आपण। आणि गुणिले कंसात 6 × 12 अधिक 27^26 गुणिले आपला 3 ×3 आता पुढे आपल्याकडे काय राहतील, 27/2 आपल्या जागेवर जसेच्या तसे, त्याला काय धक्का नाही द्यायचा, गुणिले 12 आपल्या जागेवर जसेच्या तसे आणि 26 × 78। आता मग पुढे काय होणार आपल्याकडं, S27 = 27/2 × हा 12 × 78 किती झाले, 90। 12 × 78 = 90। मग 27 × ह्या 2 ने 90 भाग लावा, भाग जातो 90 ला 2 ने, मग 90 × 9 = 45, मग 27 × 45। मग आता हा गुणाकार करा बाबा, 27 × 45 गुणाकार करा, 5 × 7 = 35, 5 × 3 5 × 10 = 3, 13 1 = 0, 4 × 7 = 28, 8 × 2 = 2, 4 × 8 = 9 = 10, 5 × 8 = 3 = 11, 1 × 1 = 2, 12 × 15 = 1215, S27 = किती, 1215। म्हणजे याचा अर्थ काय, की या अंकगणिती श्रेणीचे 27 पदांची बेरीज, पहिल्या 27 पदांची बेरीज जी आहे ती 1215 आलेली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण पाहिला। यानंतर आता आपण दुसरा जो प्रश्न आहे तो पण लगेच आपण इथेच बघून घेऊया। दुसरा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे मित्रांनो, एकदम इझी आहे। दुसऱ्या प्रश्नात काय दिलंय, की पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज, पहिल्या किती संख्यांची बेरीज, 123, पण त्या ज्या 123 संख्या आहेत त्या समनैसर्गिक आहेत, कशा आहेत, समसंख्या आहेत। समनैसर्गिक म्हणजे समसंख्या म्हणजे 2 पाढ्यात येणाऱ्या, बघा 2 × 2 = 4 (2^3 = 8 ... आणि S123 काढायचे, पहिल्या 123 पदांची बेरीज। आता याच्यासाठी A = किती, इथं 2 आहे म्हणून A = 2 दिलं, D = किती, 4 × 2 = 2 6 × 4 = 2 लिहिले, आणि काढायचं आहे मला काय, S123। एकदम साधं सोपं सूत्र आहे मित्रांनो,
यस यांचं सूत्र लिहिलं ना तुमचं उत्तर ऑटोमॅटिक निघते. काय मोठा एवरेस्ट जाऊन झेंडा बिंडा नाही लावायचा, एकदम सिंपल आहे. आपण काय करू, यस यांचं सूत्र लिहू. यस यन बरोबर यन छेद दोन कंसात दोन ए अधिक यन वजा एक गुणिले डी कंस पूर्ण. ओके, आता यस 123 पाहिजे, मग इथं लिहायचं यस 123. यांच्या जागेवर 123 लिहिले भागिले दोन, कंसात दोन गुणिले ए किती आहे दोन ए, अधिक यांची किंमत 123 लिहून टाका 123, वजा एक आपल्या जागेवर गुणिले डी ची किंमत दोन आहे दोन लिहून टाका. ओके, एकदम इझी आहे. बरोबर 123 भागिले दोन आपल्या जागेवर, कंसात बे दुने चार झाले, 123 मधून एक गेला 122 झाले, आणि हे गुणिले दोन आपल्या जागेवर. ओके, आता पुढं काय होईल, 123 भागिले दोन आणि कंसात चार अधिक 122 गुणिले दोन केलं तर किती होतात 244 होतात. आता 244 आणि चार किती झाले 248, 123 भागिले दोन गुणिले 248. आता काय होईल बाबा, 123 गुणिले 248ला या दोनाने भाग जातो, बे के बे, बे दुने चार, बे चौक आठ, 124. मग आता 123 गुणिले 124 हा जो गुणाकार करू आपण ते आपलं उत्तर असणार आहे. बघा हा गुणाकार काय येणार, 123 गुणिले 124. आता हा गुणाकार आपल्याला करता आला पाहिजे, बरं का. हा गुणाकार आपल्याकडे काय येणार बघा, 4 3 12 2 1 4 2 8 आणि 1 9 आणि 4 1 4, बरं का. 4 3 12 2 1 4 2 8 1 9 आणि 4 1 4, 1 0 घेतला. 2 3 6 2 4 2 1 1 2 0 घेतले. 1 1 1 1 3 3 2 2 1 1 1, आता बेरीज करा, 2 9 आणि 6 15 5 4 2 8 9 10 11 12 2 5 किती झालं, 152 झालं. म्हणजे किती झालं, 152 अर्थ काय बाबा, 15252. म्हणजे या संख्यांची बेरीज किती बाबा, 15252. इथं तुम्ही शेवटी उत्तर लिहू शकता की पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची जी बेरीज आहे ती 15252 येणार. तर अशा प्रकारे या दोन प्रश्नांची उत्तर आपण बघितली. मी थोडासा बाजूला होतो, याचा जर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, परंतु स्क्रीनशॉट मारून घ्यायची गरज नाही. याच्या ज्या नोट्स आहेत या नोट्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केल्यात, तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्या नोट्स बघू शकताय. यानंतर आता आपण बघूयात प्रश्न क्रमांक जो तिसरा आहे, तिसरा प्रश्न ज्यामध्ये दिलाय 1 व 1 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज आपल्याला काढायची. बघूयात प्रश्न क्रमांक तिसरा. तर तिसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती, पण हा बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, कितीतरी मुलं आता बघतात व्हिडिओ पण लाईक खूप कमी आहेत, का लाईक नाही करत, तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढच्या व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आता यामध्ये बघा, 1 व 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज, तिसरा प्रश्न. आता 1 आणि 350 यामधल्या समसंख्या कुठल्या येतात बाबा, 1 येते 2, मग येते 4 6 येते 8 येते, 2 4 6 8 10 येते, डॉट डॉट करून शेवटची संख्या किती, 350 येते, पण 350 पर्यंत नाही, यांच्यामधल्या 1 आणि 350 मध्ये आली पाहिजे ती संख्या. 350 पण नको आणि 1 पण नको, त्या दोघांच्या मध्ये. मग 350 अगोदरची कुठली संख्या झाली, 348 ही संख्या. मग आता 2 पासून 348 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत यांची सगळ्यांची बेरीज करायची, बरं का, यांची बेरीज करायची. मग आता ती बेरीज कशी करायची, की बाबा या किती संख्या आहेत हे अगोदर माहिती पाहिजे ना. 10 संख्या असती तर 10 जणांची बेरीज केली असती, 50 असते तर 50 जणांची बेरीज केली असती, पण या संख्या किती आहेत हे मला माहिती नाही. मग अगोदर मला या संख्या किती आहेत हे काढावं लागेल आणि त्यानंतर माझी गाडी पुढे न्यावी लागेल. मग आता आपण संख्या किती आहेत ते काढू. त्यासाठी बघा, ए बरोबर किती 2 आहे इथं, डी बरोबर किती 4 2 गेले 2 6 4 गेले 2, डी ची किंमत पण 2, आणि टी एन बरोबर माझ्याकडे 348 आहेत, टी एन बरोबर 348 आहेत. मग मला एन ची किंमत काढायची आणि एस एन ची किंमत काढायची. तर पहिली एन ची किंमत काढू आणि त्या एन नंतर आपल्याला एस एन बेरीज करायची, म्हणजे एस एनचं सूत्र वापरायचं नंतर आपल्याला. तर पहिलं टी एनचं सूत्र वापरून एनची किंमत काढू. टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी, हे सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे. हां, याच्यामध्ये टी एन किती बाबा, 348 आहे, म्हणून टी एनच्या जागेवर 348 लिहिलं. एची किंमत 2 आहे, अधिक एनची किंमत माहिती नाही, वजा एक गुणिले डी जो आहे त्याची किंमत पण 2 आहे. 348 आपल्या जागेवर, 2 आपल्या जागेवर, अधिक 2 गुणिले n 2n झाले, वजा 2 1 2 झाले, हे 2 2 कट ऑफ झाले, म्हणजे आपल्याकडे काय येणार, 2 2 कट झाले, म्हणजे फक्त इथे येतील 348
आणि बरोबर फक्त दोन एन येतील. मग आता हे दोन गुणिले इकडे आले भागिले 348 भागिले दोन बरोबर एन. मग यांची किंमत किती आली, 348 जर दोनांनी भाग लावला तर 34 निम्मे होता 17 आणि 8 निम्मे होता 4, 174. यांची किंमत 174 म्हणजे या सगळ्या संख्या किती आहेत, 174 आहे. म्हणजे याचा अर्थ काय, टी एन बरोबर 348 आहेत ना, याचा अर्थ काय, टी 174 बरोबर 348, टी 174 बरोबर 348. आता मला काय करायचं, या संख्यांची बेरीज काढायची, ह्या ज्या काही 174 संख्या आहेत यांची बेरीज काढायची. आता यांची बेरीज करत असताना एस एनची दोन सूत्र आहेत. आता मला टी एन माहिती आहे आणि त्याचबरोबर ए ची किंमत पण माहिती आहे. मग अशा टायमाला एस एनचं सूत्र बघा, असं असतं, एस एन बरोबर एन छे दोन कंसात टी वन अधिक टी एन. हे सूत्र लक्षात घ्या, हे दुसरं सूत्र आहे ज्याच्यामध्ये टी वन आणि टी एन दिलंय. म्हणजे शेवटचे पद दिलं 174 आणि पहिलं पद दिलंय ए म्हणजे एक दिले, दोन दिलेलं आहे. ओके, तर मग आता एस किती काढायचं आहे, 174 काढायचं आहे. मग यांच्या ऐवजी 174 वापरू भागिले दोन आपल्या जागेवर. टी वनची किंमत किती, इथं दोन दिसते, दोन आहे. आणि टी एन म्हणजे काय बाबा, टी 174. आता इथं तुम्ही भाग लावला तरी चालेल, 174 भाग जातो, 2 8 16 आणि 2 7 14 म्हणजे 87 आलं. आता याच्यानंतर पुढे कंसामध्ये काय आहे बाबा, 2 टी 174 म्हणजे किती बाबा, 348 आहेत आपल्याकडं. मग 87 आपल्या जागेवर गुणिले 348 आणि 2 किती झाले, 350. आता 350 गुणिले 87 करा, जो गुणाकार येईल ते आपलं उत्तर. इथं करा 350 गुणिले 87 बरं का, 700 7 5 35 5 हजार आले 3 सात्रिक 21 22 23 24 10 दिला 8 0 0 8 5 40 आले 4 8 3 24 25 26 27 28 ओके 0 5 4 8 2 10 हजार आले 30,450 बरं का, 30,450. मग तुम्ही शेवटी उत्तर लिहाल की 1 व 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज 30,450 येते. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो. मी बाजूला होते, स्क्रीनशॉट मारू शकता जर आवश्यकता असेल तर, पण मला नाही वाटत की स्क्रीनशॉट मारायची आवश्यकता आहे, कारण आपण ऑलरेडी याच्या नोट्स ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केल्यात. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून सराव संच 3.3 नोट्स तुम्हाला पाहता येतील PDF फाईलमध्ये. ओके, तर आता आपण यानंतर ही तीन गणितं बघितली, आता यानंतर पुढची जी गणित आहे ती आपण आता लगेच बघूयात. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 आपल्या फळ्यावरती आपण लिहिला आहे की एका अंकगणिती श्रेणीची 19वे पद 52 आणि 38वे पद 128 आहे, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. अब तक 56 निकालना आहे, एकदम इझी आहे, काय जास्त टेन्शन घ्यायचं नाही. काय दिलंय की बाबा, अंकगणिती श्रेणीची 19वे पद 52 आहे बरं का. चौथा प्रश्न आपण सोडवायला घेऊ, 19वे पद म्हणजे टी 19 बरोबर 52. ओके, त्यानंतर पुढचा मुद्दा काय बाबा, 38वे पद 128 म्हणजे टी 38 बरोबर 128 दिलंय. तर आपल्याला काय करायचं आहे की बाबा, पहिल्या 56 पदांची बेरीज म्हणजे यस 56 आपल्याला काढायचं आहे की बाबा यस 56 किती. आता टी 19 दिलाय, टी 38 दिलाय, आणि यावरून यस 56 काढा. बघा हे गणित सोडवत असताना खूप मोठी लांब लचक पद्धत पण आहे आणि त्याचबरोबर एक शॉर्ट पद्धत पण आहे. मी त्याला छोटी शॉर्ट पद्धत सांगण्याचा प्रयत्न करेल, लांब लचक जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करणार नाही. फक्त काय करा, व्हिडिओला लाईक करत जा. ओके, कोणी कोणी लाईक नाही केलं अजून, एवढी पोरं बघतात पण लाईक करत नाही, प्लीज लाईक करून टाका. आणि नवीन जे आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून टाका, म्हणजे पुढच्या व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. तर यामध्ये बघा काय करा, अगोदर टी 19 घेऊन एक समीकरण तयार करा, टी 38 घेऊन दुसरं समीकरण तयार करा, दोघांची बेरीज करून तिसरं समीकरण तयार करा, नंतर यस 56 सूत्र लिहा एस एनचं, त्याच्यात यस 56 टाका, ऑटोमॅटिकली उत्तर मिळेल. बघा पहिल्या पायरीत काय करतो, मी अगोदर सूत्र लिहितो, टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 × डी हे टी एनचं सूत्र. इथं एस एनचं पण सूत्र आपल्याला वापरायचं आहे. आता पहिला टी 19 घ्या, टी 19 एची किंमत माहिती नाही, एनची किंमत किती बाबा 19 आहे, वजा 1 आपल्या जागेवर, डीची किंमत माहिती नाही. टी 19 किती 52 आहे, इथं लिहून टाकलं 52, ए आपल्या जागेवर 19 × 1 = 18 आणि डी म्हणजे तुमच्याकडे काय आलं, ए अधिक 18D = 52 हे झालं आपलं समीकरण 1. ओके, आता पुढे पुढचं समीकरण मी पलीकडे लिहितो,
टी 38 घेतो, टी 19 च्या ऐवजी टी 38 घेऊ आता, बरं का, टी एन च्या ऐवजी टी 38, ए ची किंमत माहिती नाही, एन किती 38 आहे म्हणून इथं 38 वजा 1 आपल्या जागेवर जसाच्या तसा, आणि डी आपल्या जागेवर, टी 38 ची किंमत 128 आहे, ए आपल्या जागेवर 38 एक गेला 37 डी झाला, म्हणजे आपल्याकडे आलं ए अधिक 37 डी बरोबर हा 128। आता या ठिकाणी हे दुसरं समीकरण झालं। आता इथं गंमत अशी आहे की या दोन समीकरणांमध्ये जर विचार केला, 56 आणि इथं 37 आणि 38 बघितलं, दोघांची बेरीज केली 37 आणि 38 ची, तर 55 डी येतात आणि 56-55 जवळजवळ आहे। त्याच्यामुळे आपण काय करू, या दोघांची बेरीज करू, समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करू, तुम्हाला काहीतरी क्ल्यू मिळेल ऑटोमॅटिकली, बरं का। या इथं लिहितो वाटलंच तर मी, समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू, बेरीज करू, बरं का, 1 आणि 2 यांची जर आपण बेरीज केली तर काय मिळेल बघा आपल्याला, बघा ए अधिक 18 डी बरोबर 52 आणि अधिक दुसरा आहे ए अधिक 37 डी बरोबर 128। बघा ए आणि ए 2 ए, 18 आणि 37 55 डी आणि 52 आणि 128 किती झाले 180, दोघांची बेरीज 180, समीकरण नंबर 3, म्हणजे 2 ए अधिक 55 डी बरोबर 180 हे आपल्याला एक समीकरण मिळालं। काय आहे, 2 ए अधिक 55 डी बरोबर 180, याला मी 3 नंबर दिलं। आता एक काम करा, बघा काय केलं याच्यामध्ये, पायऱ्या लक्षात घ्या। पहिलं काय केलं, टी यांचं सूत्र लिहिलं, मग टी 19 घेऊन एक समीकरण तयार केलं, टी 38 घेऊन दुसरं समीकरण तयार केलं, दोघांची बेरीज करून तिसरं समीकरण तयार केलं, बाकी काहीच नाही केलं। आता यानंतर मी एस यांचं सूत्र लिहितो, मला एस 56 काढायचं म्हणून एस यांचं सूत्र, यांचे 2 कंसात 2 ए अधिक एन वजा 1 गुणिले डी, बरं का। आता एस 56 काढायचं म्हणून मी इथं एस 56 लिहितो, यांच्या जागेवर 56/2 आपल्या जागेवर 2 ए आपल्या जागेवर, एन ची किंमत किती इथं 56 आहे म्हणून 56 लिहिले, वजा 1 आपल्या जागेवर आणि गुणिले डी पण आपल्या जागेवर। आता 56/2, 56 निम्मे किती 28, 2 ने भाग लावला 28 आले, कंसात 2 ए आपल्या जागेवर, 56 एक गेला 55 आणि डी आपल्या जागेवर। आता गंमत अशी आहे की 28 आपल्या जागेवर लिहा आणि 2 ए अधिक 55 डी, 2 ए अधिक 55 डी बरोबर 180 डायरेक्ट आहे ना, 2 ए अधिक 55 डी ची किंमत 180 डायरेक्ट आहे, मग इथं तुम्ही याच्या जागेवर लिहू शकता डायरेक्ट 180, कारण 2 ए अधिक 55 डी बरोबर 180 जे आपण विधान 3 लिहिलेलं आहे। ओके, आता या दोघांचा गुणाकार करा, 180 × 28 करा, आता 28 पाडा येत नसेल तरी काय काळजी करायची नाही, 8 गुणा 800 88 64 4 6 8 × 8 = 14, 10 घेतला 2 0 0 82 16 6 4 1 2 1 × 2 = 3 0 4 6 4 10 0 = 1 50 40 झाले। ओके, 50 40 म्हणजे 5040। तर अशा प्रकारे मित्रांनो हे उत्तर येईल, एस 56 म्हणजे किती, 5040, म्हणजे दिलेल्या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 56 पदांची बेरीज। इथे लिहायचं की बाबा पहिल्या 56 पदांची जी बेरीज आहे ती आपल्याकडे 5040 येणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो। यानंतर लगेच आता आपण 5 प्रश्न बघूयात। ओके, तर 5वा प्रश्न आहे आणि 5वा प्रश्न पुढे हे करण्याच्या अगोदर मी एक रिक्वेस्ट करतो, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि सराव संच 3.3 आणि इतर काही सराव संचांच्या जर तुम्हाला नोट्स हवे असतील आज जे आपण शिकतो आहे त्याच्या, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोट्स बघू शकताय। ओके, तर यानंतर नोट्स डाउनलोड करून घेऊ शकताय। आता यानंतर 5वा प्रश्न काय की 1 ते 140 यांच्या दरम्यान, म्हणजे यांच्यामध्ये 1 आणि 140 या दोघांच्या मध्ये 4 भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही संख्या आहेत त्या संख्यांमधून 4 भाग जाणाऱ्या संख्या ज्या आहेत त्यांची बेरीज करायची। आता 1 पुढे 4 भाग जाणारी संख्या 4 × 8 4 × 3 = 12 4 × 4 = 16 4 × 5 = 20 अशा संख्या आहेत आणि शेवटची संख्या कुठली असेल 140 पर्यंत। आता 140 4 भाग जातो का बाबा, 4 × 3 = 12 4 × 5 जातो, हां, पण 140 नकोय, 140 आतमधली पाहिजे, मग ती संख्या 136 आहे, कारण 137 नाही 4 भाग जात, 138 नाही जात, 139 नाही जात, डायरेक्ट 140 जातो, पण त्यांच्या दरम्यान म्हणून 4 पासून 136 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत
यांची बेरीज किती होते, यांची बेरीज किती होते हे काढण्यासाठी एस एन चं सूत्र वापरायचं. पण ते एस एन चं सूत्र वापरण्याच्या अगोदर या संख्या किती आहेत ते काढण्यासाठी टी एन चं सूत्र वापरायचं. मग अगोदर टी एन चं सूत्र वापरू, त्या अगोदर आपण लिहू ए बरोबर किती बाबा, पहिलं पद चार आहे, डी बरोबर किती, आठातून चार गेले चार आहे, त्याच्यानंतर मला टी एन बरोबर किती 136 माहिती आहे. म्हणजे आता आपल्याला अगोदर एन ची किंमत काढावी लागेल आणि एन नंतर आपण एस एनचं सूत्र वापरू. मग एनची किंमत काढण्यासाठी टी एनचं सूत्र ए अधिक एन वजा एक गुणिले डी, हे टी एनचं सूत्र लिहून टाका. याच्यात किमती टाका, टी एन किती बाबा 136 आहे, माहिती 136 लिहिलं, एची किंमत 4 आहे, 4 लिहिली, एनची किंमत नाही माहिती, वजा एक आपल्या जागेवर गुणिले डीची किंमत 4 आहे. 136 आपल्या जागेवर, 4 आपल्या जागेवर, अधिक 4 गुणिले एन 4 एन, या 4ने या कंसाला गुणू, 4 गुणिले एन 4 एन वजा 4 एके 4. आता हे 4 4 कट झाले, 136 राहिले बरोबर आपले 4 एन. आता मला एनची किंमत काढायची आहे, एन आपल्या जागेवर लिहितो, 136 पण आपल्या जागेवर लिहा. हे 4 गुणिले पलीकडे गेले भागिले 4 झाले, मग एन बरोबर काय बाबा 4 3 12 आणि 4 4 16 34 आले. जर तुम्ही 136 चाराने भाग लावला, चला इथं भाग लावा, 136 चाराने भाग लावा, 4 3 12 13 2 12 गेले 1 वरून आले 6 आणि 4 4 16 म्हणून 34 आला आपल्याकडे एनची किंमत 34. म्हणजे याचा अर्थ काय बाबा, टी एन बरोबर 136 म्हणजे टी 34 बरोबर आपल्याकडे किती असतं 136 असतं. आता माझ्याकडे टी 34 आहे म्हणजे टी एन आहे आणि पहिले पद म्हणजे ए आहे, तर मी एस एनचं सूत्र वापरणार. कुठलं? ते मगाशी जे आपण वापरलं होतं अगोदरच्या तिसऱ्या चौथ्या काहीतरी गणिताला आपण वापरलं होतं, तिसऱ्या गणिताला तेच सूत्र वापरायचं आहे. तर एस एनचं एस एन बरोबर एन छेद 2 कंसात टी 1 अधिक टी एन हे सूत्र आपण या ठिकाणी वापरू. ते दुसरं पण आहे, 2a अधिक n वजा 1 गुणिले डी, ज्यावेळेस ए आणि डीची किंमत दिली जाते त्यावेळेस ते वापरायचं, किंवा ते अगोदरचं सूत्र जरी वापरलं इथं दुसरं एस एनचं तरी तुमचं उत्तर बरोबर येईल. आपला वेळ वाचण्यासाठी मी हे सूत्र वापरतोय. ओके, एस एनच्या ऐवजी मला एस किती काढायचं, एकूण संख्या 34 आहे, या 34 संख्यांची बेरीज म्हणून एस 34. यांच्या जागेवर 34 लिहितो भागिले 2 आपल्या जागेवर कंसात टी 1 म्हणजे ए किती आहे 4 आहे, इथं मी लिहिलं 4 अधिक टी एन, टी एन म्हणजे किती बाबा टी 34 असतो आणि टी 34ची किंमत 136 म्हणजे टी एनची किंमत आपल्याला इथे 136 दिले. डायरेक्ट 136 लिहिली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. त्यानंतर 34च्या निम्मे 17 आणि गुणिले 136 आणि 4 किती झाले 140, 136 आणि 4 140. आता 17 गुणिले 140 करा, 140 गुणिले 17, 17 0 0, 17 चौक 17 2 34 17 4 68 अच्छा आले 6, 17 1 17 6 किती 23, 2380 आपल्याकडे या ठिकाणी आलेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे पाचवं गणित बघितलेलं आहे, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकताय. तर अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण 5 गणितं बघितली, तर आज आपण इथंच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेली 4 गणितं, एकूण 9 गणितं या सराव संचामध्ये आहेत. पुढची जी 4 गणितं आहेत ती आपण पुढच्या लेक्चर्समध्ये घेण्याचा प्रयत्न करू, जरा मोठी आहेत. आणि पुढचं लेक्चर, पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. या प्रकरणातल्या सगळ्या सराव संचांच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरती या प्रकरणाच्या नोट्सच्या PDF फाईल मिळतील. त्याचबरोबर इतर प्रकरणाच्या नोट्सच्या PDF फाईलसुद्धा हळूहळू त्याच लिंकवरती अपडेट केल्या जातील. ओके, यस मित्रांनो, बाय, धन्यवाद.